डिंग 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 त्या मुलानो मुलाचे पाय पिण्यात दिसतात मुलाचे पाय पाण्यात दिसतात त्या मुलानो काल आपण पत्र कसे लिहावे हे शिकलो तर आपल्या सर्वांना शिक्षकास पत्र लिहून आणायच सांगितले होते कोणी कोणी आणले सर सर ओ सर आय लव यू मुलानो आपले परम पूज्य विनयराव आज नेहमीप्रमाणे उशिरा आले तर आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया आणि आज मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी उशीर का केला हे चार शब्दात सांगून आम्हाला मार्गदर्शन करावे सर्वप्रथम आपण जो मला मान दिलात माझा आदर केलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि याची प्रेरणा मला ज्यांच्याकडून मिळते त्या माने मास्तरांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो अरे विन्या तुला लाज नाही का वाटत कसले अरे तुला सुरू कर म्हटल्यानंतर तू सुरू झालास मला सांग उशीर का केलास मुद्दाम नाही केला मास्तर सकाळी सकाळी गजराने धोका दिला पण तू गजर लावला होतास अरे द्यावा सकाळी गजर वाजण्यासाठी रात्री लावावा लागतो अच्छा राहिलं तरी उगाच मी रागाने घडाल फोडलं मास्तर आता मी तुला फोडतो काल मी तुला सांगितलं होतं काय 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 सांगितलं हा काल सांगितलं होतं शिक्षकांचे शिक्षकेस पत्र लिहून आणा शिक्षकांस पत्र लिहून आणा पत्र काढ कुठून काढू दप्तरातून काढ तुमचं पत्र माझ्या दप्तरात कसं असेल तू लिहिलेलं पत्र तुझ्या दप्तरातून बाहेर काढ मास्तर ते पत्र जर तू आता काढलं नाही तर तुला जबर शिक्षा मिळेल शिक्षिकेचे स्वरूप कळेल शिक्षिका ही तरुण सुंदर असावी काय काय विचारतोस मी काय बोलताय काय तुम्ही कसल्या हा शिक्षेचं स्वरूप कळेल का मला अरे शिक्षक म्हणजे दोन हात पायाखालून काढून तुझे कान पकडायचंय मला गाठ नाही बसणार सोडवणार कोण मग अच्छा म्हणजे तू पत्र लिहिलं नाही लिहिलंय 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 तर मुलानो आपला लाडका विनय आपल्या समोर त्याचं पत्र वाचून दाखवणार आहे मास्तर त्या मुलांना पण सांगा ना हा तर मुलानो तिकडे मुलं कुठे आहेत नसू देत पत्र सापडलं सापडलं पत्र अच्छा वाड्या एकदम इंटरेस्टिंग पत्र आहे मास्तर वाचून दाखव शिक्षकांस पत्र प्रिय दिनुयास माझं नाव घेतो पूर्ण नाव घेतो प्रिय दिनकर माने मास्तर यास खूप दिवस झाले आपला दीदार झाला नाही अरे रोज तर आपण भेटलो शाळेत तरी प्रत्येक दिवस हा युगा युगांसारखा वाटतो कालच तुम्हाला शेताच्या चिखलातून धोतर हातात पकडून मार्ग काढताना दिसलास मी कुठेतरी वाचल्यासारखं परवा तू माझ्या स्वप्नात आला होतास मी कधी तुझ्या स्वप्नात आलो अरे लबाडा असं पत्रात लिहिलंय अरे लबाडा स्वप्नात आलास तू आलास आणि मला टिंब टिंब देऊन गेला संदर्भ कळला तुमची आणि कदाचित गजगजीत पत्र लिहिलंय मस्त छान आवडलं पत्र जागेवर जाऊन बस जागेवर बसेन पण आधी कबूल करा आपले धुशार कोण आहे